नाशिककरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूयात. रावसाहेबांचे जे विचार आहेत ते खूप चांगले आहेत आमच्या जनतेसाठी, खूप त्यांनी काही करावं असं आम्हाला वाटतं. कारण आता भुजबळ जे म्हणतायत यांचे जे आहेत त्यांनी सर्व बाहेर काढावं अशी माझी विनंती आहे. जो संताप आहे, जी संतापाची लाट आहे, ती भुजबळांविरोधात आहे. कारण त्यांनी जेवढे घोटाळे केलेत तेव्हा घोटाळ्यांपैकी त्यांनी 10% अमाऊंट जरी जनते साधारण जनतेसाठी वापरली असती तर आज भुजबळांवर एवढे आरोप झाले नसते. जर तुमच्यात खरंच हिंमत असेल तर रावसाहेबांना समोर बोलून, भुजबळ आणि समोर दोघांनी आमने सामने करून या प्रश्नांची उत्तरे नाशिककरांना दिले पाहिजे. रावसाहेब जे सामान्य माणसासाठी बोलले, मोस्टली जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना नोकरी नाही, बेरोजगार लोक मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी मराठी अस्मितेबद्दल जे बोलले त्याच्याबद्दल मी एकदा सहमत आहे. आणि त्यांनी जे आरोप केले त्याचं उत्तर भुजबळांनी द्यायलाच पाहिजे त्यांना. रावसाहेबांनी त्यांच्या जे मुद्दे मांडले, भुजबळ जे आरोप लावले त्या भुजबळांनी त्यांचा खुलासा करावा. त्यांनी फक्त 5 वर्षात उड्डाण पूल केला, त्याच्यावर काही केलं नाही आणि कंपन्या स्थापन केल्या, तर त्यांनी याचं उत्तर द्यावे. छगन भुजबळांवर रावसाहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे खोटे आहे. जर त्यांनी जर हे याला जर प्रतिउत्तर केलं नाही तर हे आरोप हे खरे आहेत हे आमच्या नाशिक जिल्ह्याला नक्कीच सर्वांना कळून जाईल. राज ठाकरेंनी आम्हाला जे काही मुद्दे दिले आहेत त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत इतक्या वर्ष खासदारकीत निवडून येऊन त्यांनी काय आमचा विकास केला आहे, काय नाही केलं आहे. त्यांनी मुद्दे सकट आणि प्रूफ आमच्यासमोर ठेवली आहे, त्यामुळे कळतं आहे की आम्हाला आता आमची मतं स्पष्ट होत आली आहे की आम्हाला कुठल्या दिशेने जायचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.